नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। ठाकरे गटाचे कोकणातील प्रमुख शिलेदार आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार। हे आता शिंदे गटात जाणार। राजकीय वर्तुळात एकच खळबळ, उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का। कोकणात ठाकरे गटाला मोठा खिंडार, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान नुकतंच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदावरून अकलपट्टी केली आहे। त्यामुळे कोकणात एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक हे आता शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सध्या कोकणाच्या राजकारणात सुरू आहे। महत्वाचं म्हणजे या संदर्भात बोलत असताना स्वतः वैभव नाईक यांनी देखील आपापल्या पक्षात येण्यासाठी अनेक लोक माझ्या मागे लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, परंतु या दबावाला झुकून मी माझ्या निर्णयावरती ठाम राहिलो होतो, पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो आहे। खरं तर गेले 15 वर्ष मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे, असं म्हणत भाजप आणि शिंदे गटाकडून मला पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या असल्याचं स्वतः वैभव नाईक यांनी म्हटलं आहे। मात्र त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाच्या चर्चांना आणखीनच जोर मिळाला आहे। खरं तर कोकणामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडणारे नेते म्हणून वैभव नाईक यांना पाहिलं जात आहे। परंतु काल अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदावरून नकलपट्टी केली, त्यामुळे कोकणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून वैभव नाईक आता शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे। परंतु आगामी कालावधीमध्ये आता वैभव नाईक नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।